स्टार्ट. आज माझे सहकारी नितीन राजपूत यांचा जन्मदिवस आहे. सर्वप्रथम त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नितीन राजपूत हे चिखली तालुक्यातले अत्यंत ग्रामीण भागातून आलेला शेतकऱ्याचा पोरगा. जेव्हा मी शेतकरी चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासून अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे जे काही पहिले 2-4-5 सहकारी मोजके होते त्यामधले नितीन राजपूत हे माझे फाउंडर मेंबर बुलढाणा जिल्ह्यातल्या संघटनेचे होते. आजही ते माझ्याबरोबर या चळवळीमध्ये अत्यंत सक्रियपणे असतात. पूर्ण वेळ शेतकऱ्यांसाठी काम करणारे अतिशय लढवय्ये, निडर, धाडसी आणि कोणाच्याही सुखदुःखामध्ये धावून जाणारं त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे. पक्षपात कधी ते करत नाहीत, जात धर्म कधी ते मानत नाहीत. ज्याचा कोणाचा फोन आला, रात्री 12 वाजता जरी फोन आला तरी सुद्धा त्याच्या सुखदुःखात धावून जाण्याची ताकद नितीन राजपूत नावाच्या या कार्यकर्त्यामध्ये आहे. अतिशय प्लेन हार्टेड, त्यांना आत एक बाहेर एक असं राजकारण करता येत नाही, परंतु चळवळीसाठी आणि शेतकरी कष्टकऱ्यांसाठी या माणसाने स्वतःची जवानी अर्पण केलेली आहे. कार्यकर्ते खूप असतात, प्रवासामध्ये चळवळीच्या कार्यकर्ते अनेक मिळतात, परंतु नितीन राजपूतांसारखे अत्यंत निष्ठावान, लढवय्ये आणि सर्वस्व पणाला लावणारे, नेतृत्वासाठी असेल किंवा सामान्यांसाठी असेल वेळप्रसंगी जीव धोक्यात घालणारे असे कार्यकर्ते फार कमी असतात. तर नितीन राजपूतांचा आज वाढदिवस आहे. मला अभिमान आहे की नितीनच्या पुढच्या वाटचालीसाठी, त्याच्या राजकीय जीवनासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांची भरभराट व्हावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांचं पुढचं जे नेतृत्व आहे हे अजून बहरावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केकेलाईनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत. आपण आज आलेलो आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते, आमचे मित्र, आमचे सहकारी आदरणीय नितीन दादा राजपूत यांच्या कार्यालयामध्ये. आज आहे त्यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सहकारच्या माध्यमातून जे विविध नितीन दादा राजपूत जे कार्य करतात त्या कार्यांचा लेखाजोखा पाहता आज त्यांच्या स्नेही मंडळींनी भरभरून शुभेच्छा त्यांच्यावर होत आहेत. आज जन्मदिवस आहे. नितीन दादा राजपूतबद्दल जर सांगायचं झालं तर एक आदरणीय स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांतदादा धुकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, ज्वलंत पीक विम्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, विविध असे शेतकऱ्यांविषयी असणारा जो अन्याय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम नितीन दादा राजपूत यांनी केलेलं आहे आणि सातत्याने या ठिकाणी एक सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून पोषणाची भूमिका असेल, आंदोलनाची भूमिका असेल, रस्ता रोको असेल, असे विविध स्तरावर त्यांनी या जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ना वाचा फोडण्याचं काम नितीन दादा राजपूत करत असतात आणि आज आपल्या सोबत ते आहेत, जेणेकरून त्यांच्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव जिल्हाभरातून नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून होत आहे या संदर्भामधली विस्तृत माहिती त्यांच्यासोबत आपण एक संवाद करतात. नमस्कार. आज आपला खूप वाढदिवस आहे, अख्ख्या जिल्ह्याभरातून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत, या संदर्भामध्ये केलेले प्रसंग दोन शब्द काय सांगा? आज माझा जन्मदिवस. आज मला माझ्या मित्रांनी आणि माझ्या चाहत्यांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासून नव्हे तर रात्रीपासून मला शुभेच्छा येत आहे आणि मी सर्वांना एकच सांगू शकतो की COVID-19 पालन करून सॅनिटायझर वगैरे वापरलं पाहिजे, रस्त्यावर कमी फिरलं पाहिजे. येणाऱ्या काळात लॉकडाऊन परत वाढण्याची शक्यता आहे. अशातच माननीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या खांद्याला खांदा लावून मी आजपर्यंत काम करणार आहे आणि रविकांत तुपकरांसोबत मी 15 वर्षापासून जोडलेलो आहे. या 15 वर्षाच्या काळामध्ये मी खूप सारे आंदोलनं केली, मी खूप सारे वेळ जेलामध्ये गेलो,
खूप साऱ्या केसेस माझ्यावर झाल्या आहेत आणि या अशा आशीर्वाद जे देत आहेत शुभेच्छाच्या माध्यमातून, त्यामुळं मला या सर्व आंदोलनाला आणि याला खूप सारी प्रेरणा मिळते आणि अशीच आशीर्वाद अशाच शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात आणि मला असंच प्रेम करत राहावं ही एवढी विनंती करतो. बहुतेक ते जे आंदोलन असतील, जे उपोषणं असतील, ते गाजलेले आहेत आणि अनेक राजकीय प्रशासनांनी त्यांचा एक धसका घेतलेला आहे. जेव्हाही ते या ठिकाणी आंदोलनं करतात, उपोषणं करतात, उपोषणाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे. कारण की स्वाभिमानी म्हणजे स्वाभिमानी म्हणून एक जगत असताना कुठंतरी एक एकमेकांप्रती या ठिकाणी देणं असतं. शेतकऱ्यांच्या प्रती तुरंत प्रश्नामधली एक वाचा फोडण्याचं काम नितीन दादा राजपूत नेहमीच करत असतात. भाऊ, आपल्याला या ठिकाणी असणारा एखादा अविस्मरणीय क्षण आंदोलनाचा एखादा आपण काय सांगतो आता? नुकतंच आम्ही रेल रोको आंदोलन केलं. रेल रोको आंदोलनामध्ये आमच्या सर्वांवर केसेस झाल्या आणि आम्ही माननीय माजी आमदार रविकांत भाऊ तुपकर यांच्यासोबत नेहमी कुठल्याही परिणामाची चिंता न करता आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आमचा असतो आणि आम्ही कुठलंच याची पर्वा करत नसतो. केसेस होतील, आज जावं लागेल, काहीच नाही. भाऊचा आदेश आणि शेतकऱ्यांसाठी लढण्याची एक इच्छा आणि असंच आपल्या सर्वांचे आशीर्वाद, त्यामुळे एक प्रेरणा मिळते. मित्रांनो, अशा नेत्यांबद्दल जर सांगायचं तर संपूर्ण दिवस सुद्धा या ठिकाणी कमी पडेल. कारण की युवकांची फळी रविकांत दादा तुपकर यांनी निर्माण केलेली आहे. नितीन दादा राजपूत सारखे अनेक असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये जुळलेले आहेत. तळागाळातील जेणेकरून शेतकऱ्यांविषयी असणारे जे अन्याय असेल, शेतकऱ्यांविषयी जो होत असलेला जो अन्याय असेल, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम नेहमीच या ठिकाणी सातत्याने रविकांत दादा तुपकर आणि नितीन दादा राजपूत हे सातत्याने त्यांच्या आपण संवादातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे. परंतु याच्याही पलीकडे कुठंतरी एक दायित्व पुढे येऊन एक सोज्वळ मनाने या ठिकाणी काम करणं आणि आज या ठिकाणी संबंध जिल्हाभरातून या ठिकाणी त्यांच्यावर या ठिकाणी अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षा होत आहे. त्या संदर्भामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे नितीन दादा राजपूतकडनं आणि त्यांचे जे स्नेही आहेत, इथले जिल्हाध्यक्ष असतील, इथले शहराध्यक्ष असतील, इथले तालुका अध्यक्ष असतील, इथले विभाग प्रमुख असतील, ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते असतील, त्यांच्यासोबत एक नाळ त्यांची जुडलेली आहे आणि कुठंतरी एक शेतकऱ्यांप्रती असणारं एक प्रेम ते त्या तिथपर्यंत ते जावं आणि त्या तुमच्यापर्यंत या ठिकाणी एक चांगलं काम त्यांचं व्हावं या दृष्टिकोनातून नेहमी त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आपल्यासोबत आहेत नितीन दादा राजपूत यांना पुन्हा या ठिकाणी केकेलांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षा होत आहे आणि आपण जिल्ह्यामध्ये त्यांच्या सोबत या ठिकाणी काम करताय. नितीन दादा बद्दल आपण दोन शब्द काय सांगतो? आम्ही नितीन राजपूत आणि मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करीत आहे. रविकांत तुपकर खासदार राजपूत साहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून रविकांत तुपकर काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आम्ही 10 ते 15 वर्षापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला होता आणि तेव्हापासून नितीन असेल, मी असेल, गोरगरीब शेतकऱ्यांचे कामं असतील, विद्यार्थ्यांचे कामं असतील, हे आम्ही आजपर्यंत करत आहोत. नितीन आणि विनायक जर संघ दिसला नाही तर इथल्या जनतेला वाटतं किंवा आता जनतेला वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, ज्यामुळे नितीन आमचा जीवलग मित्र आहे. नितीनच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले. आम्ही चिखली तालुक्यातील वरती असेल, त्यानंतर सेलोडी असेल, ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही खूप सारे कार्यक्रम घेतले. आज आम्ही पशुपालकांचा जनावरांची तपासणीचं शिबिर घेतलं, त्यानंतर रक्तदान शिबिर घेतलं, असे खूप सारे कार्यक्रम नितीन राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले आहेत. साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सामाजिक लेवलवरची असणारी एक नाळ आणि सामाजिक लेवल असणारे जे कामं चालतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, ज्या चळवळीमधून जे ज्वलंत विचारांनी प्रेरित झालेले आहेत विनायकराव आणि नितीन भाऊ
ही जी जोडी आहे या जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव चर्चित आहे, कारण की आंदोलनं जर असतील, पोषण जर असतील, तर हे यांची कमी कुठेतरी या ठिकाणी संघटनेला भासते असं त्यांच्या या ठिकाणी बोलण्याचं दिसून आलं. आणि जे प्रत्यक्षामध्ये आहे हे आम्ही या ठिकाणी पत्रकार मंडळीने या ठिकाणी अनेक उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेतलेली आहे, त्याची दखलसुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. हे सर्व क्षणचित्र केकळेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री.